नमस्कार, मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे आणि आता वाजलेल्या सकाळचे 11:30. मी 11:30 ब्लॉग शूट करायला घेतला आहे, कारण आज एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे. गुरुवारचा व्हिडिओ जो मी शूट केला होता तो अपलोड करायचा आहे, आणि त्याचे थोडेसे फायनल एडिट्स बाकी होते तर ते करत बसले होते, त्यामुळे खूप उशीर झाला. आणि आज स्वयंपाक राज बनवत आहेत म्हणून मला थोडंसं टेन्शन नाही, मला फक्त भात बनवायचा आणि सॅलड बनवायचं आहे. तर आज मस्तपैकी ना कोल्हापुरी स्टाईल असं चिकन बनवत आहेत आणि थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहेत, कारण माझ्या मम्मी पप्पांना वर जेवायला बोलवलं आहे. म्हणजे ते जवळच राहतात, मम्मी वर म्हणते, वर जेवायला बोलवलं आहे आणि त्यांच्या मम्मी पप्पांना म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना जेवण पाठवायचं आहे. ते इथे येऊ नाही शकत कारण माझ्या सासूआईंचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे मोतीबिंदूचं, आणि पप्पांना पण सुद्धा ते लॉन्ड्रीचं दुकान आहे तर ते सांभाळायचं असते म्हणून ते येऊ नाही शकत. तर 12:30-1 माझा दीर येईल आणि जेवण घेऊन जाईल. तर आणि उद्या आता मी शिफ्ट होतो आहे तर तुम्हाला मी हॉलमधला पसारा दाखवते. सगळा पसारा पडलेला आहे हॉलमध्ये. आणि आता उद्या मी फायनली इथून शिफ्ट करत आहोत, तर उद्याचा जो दिवस आहे तो खूप हेक्टिक जाणार आहे, कारण सर्व शिफ्टिंग वगैरे करायचे आहेत. आज संध्याकाळी जे काही किचनमधलं वगैरे सर्व जे सामान आहे ते एका बॉक्समध्ये वगैरे भरून ठेवू, आता तुमच्यासोबत शेअर करूच, आणि संध्याकाळी परत तिकडे जाऊन म्हणजे त्या फ्लॅटवरती जाऊन लादी वगैरे पुसून घेते, कारण मग परत सामान नेल्यानंतर तिकडे काही साफसफाई करता येणार नाही. कारण मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, म्हणजे आज जो व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यात सांगणारच आहे की तिकडे कलरिंगचं काम चालू आहे, तर तिकडे सगळं ती धूळ वगैरे तर जमा होणारच आहे, तर ते सगळं व्यवस्थित एकदा झाडू मारून आणि पुसून घ्यायचं आहे. पटकन व्हिडिओसुद्धा अपलोडिंगला लावते, कारण काय होतं माहिती आहे, कधी जर अचानक लाईट वगैरे गेली ना तर मग व्हिडिओ अपलोड व्हायला खूप उशीर होतं. मग मला 1:30 व्हिडिओ अपलोड करायचं आहे माझं टार्गेट असतं, पण लाईट वगैरे गेली का मग 2:30 वगैरेला व्हिडिओ अपलोड होतो. मग काही ताई सांगतात की ताई प्रॉपर फिक्स टाईम ठेवून तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जा, तर माझा पूर्ण प्रयत्न असतो की शार्प 1:30 व्हिडिओ जावा, पण मध्येच जर लाईट गेली तर खूप प्रॉब्लेम होतो, कारण वायफायच्या स्पीडवरती व्हिडिओ पटापट अपलोड होतो आणि ते जो आपलं जे डेटा पॅक असतं म्हणजे आपलं जे रिचार्ज असतं मोबाईलचं डेटाचं, तर त्याच्यावरती व्हिडिओ पटकन अपलोड होत नाही, त्याच्यामुळे पटकन व्हिडिओ अपलोडिंगला लावते. एकदा व्हिडिओ अपलोड झाला का म्हणजे मग मला टेन्शन नाही राहत, मग मी शेड्यूल करून ठेवते 1:30 तर ते पण करायचं आहे. तर आजचा दिवस जे काही शेअर करण्यासारखं असेल ते तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर सर्वात आधी आम्ही ट्रेमध्ये उगवलेली कोथिंबीर काढून घेतली. मागच्या वेळेस याच ट्रेमध्ये आम्ही मुळा लावलेला होता, त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवला होता. तरी कोथिंबीर धणे लावले होते राजने आणि मस्त कोथिंबीर ग्रो झाली होती, आणि खिडकीला नेट लावूनसुद्धा कबुतरांनी पूर्ण कोथिंबीरची वाट लावली होती. म्हणून आम्ही विचार केला की जर ट्रे कुठे दुसरीकडे ठेवला तर ती खराबच होऊन जाणार आहे, त्याच्यापेक्षा आपण काढून घेऊया. मस्त कोथिंबीर ग्रो झाली होती ट्रेमध्ये, यामध्ये काहीच खत वगैरे काहीच नव्हतं घातलं, फक्त पाणी दिलं होतं रोज. तर आता पटकन ही कोथिंबीर पण काढून घेतो. मस्त छोट्याशा बागेतली ऑर्गॅनिक कोथिंबीर. आणि सकाळी मी नाश्त्याला मस्तपैकी बेसनचा पोळा बनवला होता. बेसनचा पोळा म्हणा, काही जण त्याला बेसन चिला म्हणतात किंवा बेसनचा डोसा. खूप मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे, मुलांना टिफिनला वगैरे द्यायची असेल किंवा नाश्त्याला वगैरे बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो आणि गाजर किसून घेतलेला आहे. तुम्हाला यामध्ये हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. मी याला जास्त हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी यामध्ये पालकसुद्धा बारीक चिरून घातलेली आहे. लहान मुलांना जर एखादी भाजी हेल्दी अशी भाजी द्यायचं म्हटल्यानंतर डोक्याला ताप असतो, त्याच्यापेक्षा हे अशा प्रकारे चिला वगैरे जर बनवून त्यांना दिला तर एकदम आवडीने खातात. माझ्या दोन्ही मुलांना हा बेसनचा पोळा भरपूर आवडतो. आता यामध्ये मी 1/2 चमचा ओवा घातलेला आहे, 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा धणेपूड आणि 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे जवळजवळ 1 कप बेसन घातलेलं आहे आणि याचं आपल्याला एकदम पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. भजीप्रमाणे पीठ आपल्याला घट्ट ठेवायचं नाही, त्यापेक्षा थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 10 मिनटं फक्त रेस्ट करायचं आहे. जो तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळेसाठी ठेवू शकता. त्यानंतर तवा गरम करून यावरती थोडंसं तेल जे आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण तव्यावरती ओतून पसरून घ्यायचं.
हे पहा, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आहे ती। व्यवस्थित पसरलं पाहिजे। बेसन शिजायला खूप वेळ जातो, त्यामुळे पोळा पसरवताना शक्य तितका पातळ पसरावा, कारण जर जाड जर ठेवला तर तो शिजण्यासाठी भरपूर वेळ लागेल। त्यानंतर आपल्याला हे झाकण देऊन 5 ते 6 मिनटं दोन्ही बाजूने हे शिजवून घ्यायचं आहे। झाकण काढल्यानंतर सुद्धा वरच्या बाजूला थोडंसं तेल लावा आणि त्याच्यानंतर हा पोळा जो आहे तो फ्लिप करा आणि पुन्हा झाकण देऊन हा शिजवू द्या। कारण बेसन व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे। हा पोळा जर आपण पातळ बनवला तर हा मस्त क्रिस्पी असा तयार होतो। आपला एक बेसनचा पोळा बनवून तयार आहे। हा बेसनचा पोळा चवीला खूप छान लागतो। जर आपल्याला काहीतरी हेल्दी खायचं आणि काही सुचत नसेल काय बनवायचं, तर हा पोळा तुम्ही पटकन बनवू शकता, मुलांना डब्याला वगैरे सुद्धा देऊ शकता। आपला पोळा बनवून तयार आहे आणि हा सर्व्ह करताना यावरती थोडंसं बटर लावा। बटरने याची टेस्ट अजूनही छान लागते आणि त्याचसोबत हा पोळा नुसतासुद्धा खूप छान लागतो, पण हिरवी चटणी आणि केचपसोबत याची जी चव आहे ती डबल होऊन जाते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यासोबत 2 ब्रेडचे स्लाईससुद्धा सर्व करू शकता। आमचं जेवण झालेलं आहे। मम्मीचं, रुद्रचं आणि पप्पांचं रातचं सुरू आहे। कसं झालंय पप्पा चिकन? एकदम छान। कसं झालेलं मम्मी? मस्त, एकदम मस्त। अरु, आवडलं तुला? मस्त बनवलं। संपलं मी जेवणाच्या अगोदर, मी व्हिडिओ घेणार होती पण नाही वेळ मिळाला तेवढा। दोन्ही पातळ्यामध्ये सेमच आहे। पावासोबत पावासोबत दाखव कसं लागतं। तुम्ही नका खाऊ, मला द्या। आणि जेवता जेवता आम्ही हा मराठी मूवी झिम्मा बघत होतो। आम्ही हा ऑलरेडी बघितलेला आहे, पण आम्हाला हा मम्मी पप्पांना दाखवायचा होता, स्पेशली माझ्या मम्मीला। तुमच्यापैकी जर कोणी बघितला नसेल ना, तर प्लीज हा मूवी बघा। खूप सुंदर असा मूवी आहे। आणि जर तुमच्यापैकी कोणी बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला तो मूवी आवडला की नाही ते। आणि आता तुम्हाला माझा थोडासा आवाज वेगळा वाटत असेल, कारण मी सकाळी 5:30 ते व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यायला बसली आहे, कारण शिफ्टिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे दिवसभरामध्ये वेळ मिळणारच नाही आहे। तर प्लीज आवाज थोडासा समजून घ्या। आणि आमचं जेवण होता होता मावशीने बिर्याणी पाठवलेली होती। आम्ही आता जस्ट फ्लाईटवरून जाऊन आलो आणि तिकडे एवढा पसारा आहे। आम्ही त्यात गुरुवारी गेलो होतो तेव्हा जसा पसारा होता तसाच ठेवून दिलेला आहे त्या पेंटरने, आणि त्यांचे कपडे वगैरे पण तसेच ठेवलेले होते। सगळं जे काय त्यांचे ते बादल्या बिदल्या सगळं मी इथून बादली आणि कपडा घेऊन गेलेली, आणि राजने नवीन झाडू आणि सुपडा घेतलेला होता, तर ते घेऊन आम्ही विचार केला की ते साफ करून ठेवतं, म्हणजे उद्या सकाळी जे काही सगळे जे बेगार येतील सामान वगैरे घेऊन जातील ते तिकडे नेऊन ठेवतील। पण एवढी तिकडे घाण आहे का ती, म्हणजे साफ करणं अशक्यच आहे। आणि ते त्या लोकांनी खिडकी पण उघडी ठेवलेली, ते कबुतराने वगैरे पण तिकडे घाण करून ठेवली होती। तर राजने सांगितलं काम करायला येतील त्यांच्याचकडून, ते साफ करून घेईल, मग मी जेव्हा जाईल तेव्हा मी व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेईल। आणि आता मला जेवण वगैरे सुद्धा नाही बनवायचं आहे, कारण दुपारची पण ग्रेव्ही खूप आहे, तर त्याच्यामध्ये अंडी बॉईल करून कट करून टाकते म्हणजे ते होईल। आणि मम्मी सांगते का मी चपात्या बनवते, तर मम्मी चपात्या बनवून देईल। आणि दुपारी मावशीने बिर्याणी सुद्धा थोडी उशिरा दिलेली होती, मग मुलं बिर्याणी खातील। असा आजचा स्वयंपाकाचा जुगाड आहे रात्रीचा। आज मी काहीच नाही, फक्त सकाळी नाश्ताच बनवला होता। तर आता मी जाऊन माझं जे कबड आहे ते रिकामी करते, कारण माझं जे कबड आहे ते तिकडे न्यायचं आहे, आणि राज आणि अर्णव जे कबड यूज करतात ते रिपेअरिंगसाठी द्यायचं आहे। तर आता पटापट जाऊन सगळं जे कबड आहे ते रिकामी करून घेते। आणि उद्या पण खूप हेक्टिक होणार आहे, कारण सकाळपासूनच सगळं किचन वगैरे सगळं जे काही सामान आहे ते काढावं लागणार आहे। चला तर मग। आणि संध्याकाळी पुन्हा कामाला सुरुवात केली। हे गुलाबी रंगाचं कपाट आम्हाला त्या रेंटेड रूमवरती घेऊन जायचं होतं। यामध्ये रुद्र आणि माझे कपडे असतात, ते आता रिकामी करून घेते। सगळे जे साड्यांचे जे पाउचेस आहेत ते सुद्धा काढून घेते। हे शिफ्टिंगचं काम म्हणजे मला खूप मोठी झंझट वाटते। मला असं वाटते की ज्यांचं ट्रान्सफरेबल जॉब्स असतं ते कसं मॅनेज करत असतील।
आणि मी तुम्हाला आता एक ड्रेस दाखवते. हा ड्रेस मी जवळजवळ 3-1 वर्षापूर्वी माझ्या बड्डेला शिवून घेतला होता. माझ्या मावशीच्या मुलीने शिवून दिला होता हा मला, आणि हा तेव्हापासून तसाच पडलेला आहे. आणि तो इतका सुंदर आहे, म्हणजे त्याचा जो कपडा आहे तो मला ड्रेस कोणाला द्यावासा पण वाटत नाही आहे, त्यामुळे मी तसाच ठेवून दिलेला आहे. आता विचार चालले की त्या ड्रेसचा कपडा वापरून आपल्याला त्याचं म्हणजे असं एखादा कुर्ता वगैरे शिवता येईल का. त्यामुळे जास्त हेवी ड्रेसेस किंवा साड्या यामध्ये मी पैसे खर्च करतच नाही. म्हणजे एकदम भरलेल्या साड्या म्हणा किंवा ड्रेसेस म्हणा, जे असेच पडून राहतात आपण वन टाईम यूज केल्यानंतर. कारण हे कपडे कसे असतात ना, आपण एकदा घालतो आणि प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक समारंभामध्ये तेच तेच कपडे नाही घालू शकत. म्हणून शक्यतो महागडे कपडे घेण्याचा मी विचार करतच नाही. आता हे सगळं सामान सॉर्टिंग करून झालेलं आहे. आता हे सगळे साडी वगैरे जे आहेत ते सगळे मम्मीकडे ठेवून देईल, बॅग्स वगैरे जे मी रेग्युलरली यूज नाही करत, आणि ही जी बॅग आहे ती तिकडे रेंटेड रूमवरती घेऊन जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. खूप ताई सांगतात की ताई तुम्ही डेली एक व्हिडिओ टाकत जा, तुमचं रोजचं जे रुटीन आहे ते सांगत जा. तर तेवढं मला शक्य होत नाही, जेवढं होता होईल तेवढं मी सगळं रेकॉर्ड करते, पण रोज व्हिडिओ अपलोड करणं तितकंसं काही पॉसिबल होत नाही. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.